आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तिसऱ्या आघाडीतर्फे सोमराया गावडे सौ सुवर्ण रत्नाकर यांचा सत्कार. समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना आघाडीचा पाठिंबा. निपाणी तालुक्यातील कारतगा येथील तिसऱ्या आघाडीतर्फे सोमराया गावडे आणि सुवर्ण रत्नाकर यांचा सत्कार करण्यात आला. कारतगा येथील तिसऱ्या आघाडीतर्फे शाळा सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सोमराया गावडे यांचा तर सावित्रीच्या लेखी आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल सुवर्ण रत्नाकर यांचा सत्कार करण्यात आला. तिसऱ्या आघाडीतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. समाजातर्फे उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आघाडी नेहमीच पाठिंबा देत असते. यावेळी तिसऱ्या आघाडीचे नेते ग्रामपंचायत सदस्य राजू खिचडे, संजय गावडे, सुभाष ठकाणे, प्रवीण भोसले, दिलीप खोत, शीतल भनवाळे, सौ निशा खिचडे, सुजाता कुंभार, सौ सन्मती खिचडे, वीरश्री खिचडे, बाहुबली मानगावे, मोहन रत्नाकर, किरण सदलगे, आनंदा आरभावे, अजित खिचडे, राजू कुऱ्हाडे यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कारतगाहून शिवाजी भोरे. आता एसडीएमचे सदस्य म्हणून मला आदेश म्हणून मला निवड केल्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. तसंच ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, सीएसी कमिटी आणि एसडीएमचे सर्व सदस्य जे ठरल्याप्रमाणे मला निम्मानिम्मा कालावधी दिल्याबद्दल माझं आभार. सहकाराला जे अध्यक्षपद मिळालं खरं अभिनंदनची गोष्ट. कारण तिसऱ्या आघाडीच्या एक कार्यकर्त्याला मला वाटते तिसऱ्या आघाडीच्या कार्यकर्त्याला गावात सगळ्यात परवा म्हणजे मोठं पद कुठला असेल एसडीएमसीचं अध्यक्ष पद हे मिळालंय म्हटलं तर खरं आम्हाला अभिनंदनाची आणि आनंदाची गोष्ट आहे की एक चांगल्या कामाला एक चांगल्या व्यक्तीला खरोखर त्याला काहीतरी करून दाखवावं समाजामध्ये, शाळेमध्ये काहीतरी करून दाखवावं, सुधारणा करून दाखवावं, एक करण्याची जिद्द त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यांना एक अध्यक्षपद मिळालं. सरांनी पराणे सरांनी सांगितल्यासारखं फक्त एक आम्हाला शीट आमचं आम्ही एसडीएमसीमध्ये घालायचं की संध्याकाळच्या बैठकीला बसल्यानंतर संजूची आमची इच्छा झाली सर काय नाही मला एसडीएमसीचं सदस्य व्हायचं म्हटलं ठीक आहे तर उद्या आम्ही अचानक रात्री ठरलं आणि सकाळी आम्ही शाळेमध्ये गेलो काय ना आमच्या डोक्यात नसताना. त्याच्यानंतर आम्हाला योगायोग म्हणा किंवा नशीब म्हणा आम्हाला अध्यक्षपद मिळालं. तर अध्यक्षपद मिळाल्यानंतर आणि मॅडम आज तुम्हाला एक आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला म्हटल्यानंतर एक मोठी जबाबदारी आहे तुमच्यावरती आणि समाजाचं बघायचं दृष्टिकोन तुमच्याकडे आज वेगळा आहे आणि त्या पद्धतीनं दोघांनी जेव्हा तुमची जबाबदारी आहे ती जबाबदारीने प्रामाणिकतेने पार पाडावं आणि ज्या विश्वासानं ज्या लोकांनी तुमच्यावर पद दिलेलं आहे त्या पदाचा एक सदुपयोग तुम्ही घ्यावं आणि समाजाला एक चांगला आदर्श तुम्ही दोघांनी मिळून करावं अशी विनंती करतो. आणि जे अध्यक्ष पदासाठी गावातील आमच्या ग्रामपंचायतचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व एसडीएमसी सदस्य, सीएससी कमिटी सदस्य आणि प्रत्यक्ष रीती अप्रत्यक्ष रीती ज्यांनी ज्यांनी आम्हाला या अध्यक्ष पदाचं जे सहकार्य केलं त्या सर्वांचं मी तिसऱ्या आघाडीच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक त्या सगळ्या लोकांना मी धन्यवाद देतो. भरपूर लोक आम्हाला सहकार्य केलं. तिसऱ्या आघाडीचंच कार्यकर्ते नव्हतं तर गावाचंच व्यक्तिमत्व आहे, गावाचाच एक व्यक्ती आहे पण आमच्या फक्त तिसऱ्या आघाडी नव्हतं पण गावचाच व्यक्ती आहे म्हणून आम्ही तिसऱ्या आघाडी न म्हणता हे आमच्या सर्वांचंच एक नेतृत्व आहे आणि चांगलं काम त्यांनी करावं. पुढच्या कार्याला आमच्या तिसऱ्या आघाडीच्या वतीनं मी हार्दिक त्यांना शुभेच्छा देतो. पुढच्या कामाला चांगल्या शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी ह्या कार्यक्रमाला तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथंपर्यंत आला छोटासा सत्कार तुम्ही स्वीकारला त्याबद्दल मी तिसऱ्या आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आपला हार्दिक आभार मानतो. विशेष करून अशा सर्व कार्यक्रमाला आमचे जे पत्रकार मित्र ह्या ठिकाणी आलेले आहेत आमचे शिवाजी बोरे असतील, बन्ने मामा असतील, प्रशांतांना असतील आणि शिवाजी हिनी आमच्या वरच्या अशा कार्यक्रमाला त्यांनी सहकार्य करतात त्यांचं मी या ठिकाणी मी स्वागतही करतो, आभार मानतो. त्यांचं मोलाचं सहकार्य असंच आम्हाला होऊ दे आणि तिसऱ्या आघाडीचं कार्य जे सुरू आहे अशाच पद्धतीनं भविष्यात आम्ही ठेवून देवांना सुद्धा मला चांगली बुद्धी दिली की असं चांगल्या चांगल्या कार्य करणाऱ्या लोकांना बोलून त्यांना एक सहकार्य करावं, त्यांना एक उचलून धरावं अशी बुद्धी आम्हाला कायम देऊ दे. एवढं देवाच्या मी बंगाली बाबाच्या प्रार्थना करतो.